सो हॅलो गाईज, मी आता बाईकने चाललो आहे पुण्यातून कोल्हापूरला. तर म्हटलं आपला पहिला व्लॉग बनवावा, पण त्याच्या आधी भूक लागलेली. तर लक्षात आलं आपण कॉफी पटकन बनवू शकतो. पाणी, कॉफी, गुळ आणि एक उकळी झाली की कॉफी, आणि काय पाहिजे. पण नुसती कॉफी पिऊन कसं चालेल, त्याच्यावर खायला पण काहीतरी झालं पाहिजे. मग भेळशिवाय कुठला दुसरा पर्याय डोक्यात आला. भेळ खाण्याच्या नादात आम्हाला इतका वेळ झालेला, मन पटपट भांडी घासून धुऊन किचन ओटा साफ केला, म्हणलो त्यात आणि वेळ घालवायला नको. त्यामुळं 80 स्पीडने सगळ्या गोष्टी आवरल्या. शूज, वॉच, कॅप आणि गॉगल, प्रवासाला लागणाऱ्या बेसिक फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. हा सचिन माझा ट्रॅव्हल पार्टनर. आम्ही मोजून मोजून पायऱ्या उतरत होतो तोपर्यंत आमच्या एका मित्राचा फोन आला. अरे आज काय निघू नका, ट्रॅफिक ढीग आहे. जाऊन बघितलं तर खरंच ट्रॅफिक ढीग होतं. पण सचिनला काय पण करून घरी निघायचं होतं. सो मी त्याला म्हणलं तू निघ पुढे, मी येतो उद्या निवांत. आपल्याला कधी